की आपल्या भागामध्ये आता सध्या तुम्ही पाहत आहे 5 दिवस झाले थंडी, बरोबर तर 12 मायनस थंडी जर बरोबर 10 ते 15 दिवस राहिली कंटिन्यू एकसारखी कायमस्वरूपी 10 ते 15 दिवस 12 मायनस थंडी जर राहिली तर झाड आपले म्हणजे संत्रा मोसंबी आणि लिंबू हे झाड विश्रांती घेतात। बरोबर आता विश्रांती दरम्यान काय होतं, झाड अन्नद्रव्ये आणि पाणी घ्यायचं काम पूर्णपणे बंद करतं। बरोबर मग अशा वेळेस लागलेल्या मोसंबीच्या संत्र्याच्या झाडाला जे फुलं लागलेले यांना अन्नद्रव्य आणि पाण्याचा जो खंड पडतो हो तर त्या खंडामुळं ते 100% फुलं गळण्याची शाश्वती असते। बरोबर आणि ज्या झाडांना अद्याप फुलं लागले नाही यांना मात्र लेट फुलं लागणार, ज्यावेळेस थंडी कमी होऊन ऊन वाढणार। बरोबर अशा झाडांना फुलं लागणार परंतु लेट लागणार। हा आणि ज्यांना लागलेले किंवा ज्यांचे थोडेसे साबुदाण्यासारखे फळं सुद्धा झालेले अशा झाडांना मात्र फुलगळ फळगळीची समस्या निर्माण होणार, म्हणजे होणार 100%। बरोबर तर हा मेसेज मला तुमच्याशी बोलून आपल्या ग्रुपवर टाकायचा होता म्हणून मी तुम्हाला कॉल केला। बरोबर बरोबर हा कारण असं होणार होणार खरंय नक्की आणि 100% होणार। तर त्याला आता काही पर्याय करता नाही येत आपल्याला? नाही त्याला थंडीचा पर्याय दुसरा काहीच नाही, थंडीला पर्याय हाच की थंडी कमी होणे। कारण उद्या लोक म्हणतील की साहेब आम्ही फुलं तर भरपूर लागले पण आमचे फुलं गळाले। बरोबर आहे बरोबर आहे ना, आता या गोष्टीला मी तर काही करू शकत नाही ना। नाही नाही करू शकत, कारण आता या दिवसात तुम्ही इथून मागचा इतिहास बघा, अशी थंडी कधी एवढे दिवस राहिली का? नाही राहिली ना। कारण आता तान तोडून आपल्याला आपल्या झाडाला फुलं लागलेली, आता त्या फुलाला उमलण्यासाठी टेम्परेचर हे वाढतं लागतं। बरोबर जसं की तुमचं 25, 27, 28, 30 असं तापमान लागतं, आता ते जर 12 महिने आलं तर ते काम बंद पडणार। बरोबर आणि फुलगळ होणार, कारण तुम्हाला मला सांगणं गरजेचं का वाटलं, कारण हा मेसेज मला ग्रुपवर द्यायचा आहे। बरोबर आहे, तर मला काय म्हणाल बरं का साहेब, आता समजा जे फुलं झालेले ते गळून जाणार 100%, त्याच्यात विशेष नाही काही, पण जे आता फुटू राहिले हा हा किंवा जे निघणारे त्याला काही हानी? आता जे निघणारे किंवा जे निघू लागले तुम्ही लक्ष द्या, ते काम तिथे बंद पडतं। बरोबर ते पुढे चालतच नाही काम। कारण ज्याही वेळेस थंडी जास्त वाढली की झाड विश्रांती घेत, याला तुम्ही काही करू शकत नाही आणि मी काही करू शकत नाही। बरोबर काही करू शकत हा, तुम्ही एका झाडावर लक्ष द्या, त्याची फुलाची अवस्था बघा, तुम्हाला ते तसंच दिसेल, त्याच्यामध्ये प्रोग्रेस काही दिसणार नाही दिसणार खरंय। आणि ज्यावेळेस त्याच्यामुळे झाडाची फुटण्याची गतीच हळू आहे पा सध्या। हा आणि ते फुलाचं काय होतं, मग फुलाची एक लिमिटेड वेळ असते, त्या काळामध्ये त्या फुलाला उमलणंच पाहिजे, त्या फुलामध्ये त्याच वेळेत परागीकरण तयार होता, त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स तयार होतो आणि तिथून पुढे मग पोलन होतं। बरोबर पण तो काळ जर पास झाला आणि त्याच्या कामात प्रोग्रेस झाला नाही तर ते फूल गळून जातात। बरोबर आणि ही परिस्थिती मागच्या 20 वर्षात पहिली वेळ लोकांना आता झाली खरंय जाणीव झाली, म्हणजे आली अशी परिस्थिती आली खरं झाली। पण याचं अपडेशन मला माहिती ना की भविष्यात याचं रूपांतर काय होणार आहे, म्हणून मी हा एक तुम्हाला फोन लावून हा संदेश देण्यासाठी तुम्हाला कॉल केला। बरोबर आहे साहेब, हे खरंच चांगलं केलं बरं का, कारण की लोकांचे बी लक्षात येईन का ही परिस्थिती आता उद्भवणार आहे आणि ती प्रत्येकासोबत ते घडणार आहे। कारण मी पाहिलं 5 दिवस झाले थंडी सुरू आहे आणि अजून जर ही 5 दिवस राहिली तर संपलं विषय संपला, ते फुलं कामात येत नाही। आता फुलं उमललेलं काम येणार नाही का, जी कळी निघू राहिली ती कामात येणार नाही? त्याच्यामध्ये काय होतं, पाहिजे तशा पद्धतीनं परागीकरण तयार होत नाही होत, आणि परागीकरण तयार झालीच नाही तर तिथं काय होतं, जी माशी पोलन करती ती माशी तितक्या वेळ टिकून राहत नाही राहणार। बरोबर हा, कारण तिला सुद्धा तिथं ते मिळत नाही ना, तिला जो गोडवा मध पाहिजे असतो ना मकरंद, बरोबर तो मिळत नाही भेटत। बरोबर कारण ते विक फुल असतं विक। हा आणि मग ते गळवती। बरोबर हा अशा पद्धतीचं आहे बाबा सध्या परिस्थिती अशी, त्याच्यामुळे मी क्लिअर बोलतो तुम्हाला। नाही बरोबर चांगलं, ही संकल्पना दिली ती चांगलं केलं बरं का साहेब, कारण की हे लक्षात येऊन जाईल सगळ्यांच्या।
कारण मला बऱ्याच लोकांचे म्हणजे हे आले की बाबा आमचे आमचे फुलं अजून लागले नाही, कुणी म्हणतात आता आमचे फुलं लागलेले, तर मला ते तसं सांगणं गरजेचं आहे आज. बरोबर, एक दोन दिवसात जर थंडी कमी झाली तर चालल, पण असंच जर कंटिन्यू अजून 5 दिवस राहिलं कंटिन्युएशन मध्ये तर माझा अभ्यास एवढाच सांगतो की एकही फुल राहणार नाही. नाही ना, एकही. बरोबर. हा, जे अगोदर तुमची सेटिंग झाली असेल ती जर बोरासारखी किंवा बोरापेक्षा मोठी असेल तर तिची शाश्वती टिकण्याची आहे. पण जी तुमची हरभऱ्यासारखी आहे तिथून मागचं कोणतंही काम असेल तर ते पूर्ण फेल होणार होणार ना, 100% होणार. बरोबर. कारण अन्न द्रव्यावर गेलंच नाही तर ती नाजूक अवस्था असती ती क्रॉस. बघा, तुम्ही समजा 20-25 वर्षाचे किंवा मोठे तर तुम्ही उपवास सहन करू शकता 1 महिनाभर. बरोबर. तर ते लहान मूल 6 महिन्याचं 1 महिना उपवास सहन करू शकत नाही. नाही करू शकत नाही. तशीच परिस्थिती आपल्या झाडांची असती. तुमचे फुल म्हणजे नाजूक अवस्था असती. बरोबर. त्याच्यामध्ये जर खंड पडला तर ते डायरेक्ट गळ होती त्याच्यात. बरोबर. आणि सगळ्यांना माहितीये फुलं उमलण्यासाठी उन्हाची गरज असते. बरोबर आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. हा, तर आता तेच मिळणार. आणि ठीक आहे, लोक म्हणणार की ऊन तर आहे, पण ऊन आहे पण थंडी किती आहे. बरोबर. कारण थंडीमध्ये झाडे सुप्त अवस्थेत जात, विश्रांती घेतात. विश्रांती घेतात. आणि विश्रांती घेतली म्हणजे अन्नद्रव्याचा खंड. बरोबर. अन्नद्रव्याचा खंड पडल्यानंतर ती गळ साहजिक होणारच. साहजिकच. बरोबर. चालेल मग. ठीक आहे साहेब, धन्यवाद.